नमस्कार, मी माया। मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। नवरात्रामध्ये प्रत्येकाचे उपवास असतात, त्यामुळे उपवासाचे पदार्थ केले जातात। मात्र त्याचबरोबर नवरात्रामध्ये देवीचा नैवेद्य म्हणून कडकणी सुद्धा केली जाते। आमच्या लहानपणी सप्तमी म्हणजे सातव्या माळेला कडकणीची माळ घटाला लावली जायची। ही कडकणी मी माझ्या आईच्या पद्धतीने करत आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये तीन वाटी इथे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता इथे आपण जे गव्हाचं पीठ घेणार आहोत ते कमी किंवा जास्त सुद्धा आपल्याला लागू शकतं। तर चला मग आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची। सुरुवातीला इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये आता आपल्याला एक वाटी कोमट करून घेतलेलं पाणी घ्यायचंय। हे पाणी मी कडक नाही तर कोमट करून घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी चिरून घेतलेलं गूळ घालायचंय। हा सर्व गूळ आता आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर या गुळामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ घातल्यामुळे कडकणीला छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये तीन चमचे तेल घालायचंय। आता तेल घातल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। पूर्णपणे या पाण्यामध्ये हा गूळ आपण मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे, विरघळलेला आहे। आता एका परातीमध्ये आपल्याला हे सर्व गुळाचं पाणी गाळून घ्यायचंय। आता गाळणीच्या सहाय्याने मी हे सर्व पाणी गाळून घेत आहे। तर इथे आपल्याला तयार झालेल्या गुळाच्या पाण्यामध्ये तीन वाटी बेसन पीठ घालायचंय। त्यानंतर आता आपण जे कणिक चाळून घेतलेलं आहे तीन वाट्यांचं, त्यातलं थोडं थोडं पीठ आपल्याला घालायचंय। थोडं थोडं पीठ घालून आता आपल्याला हे छान असं मळून घ्यायचंय। आता मी हाताच्या सहाय्याने हे सर्व एकत्र करत आहे। अजून आपल्याला यामध्ये पीठ घालावं लागणार आहे। तर इथे उरलेलं पीठ मी आता घालत आहे। पुन्हा आपण आता हे मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता सगळं पीठ मी इथे वापरलेलं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आपला डो तयार झालेला आहे। तरी पण मला अजून जरा थोडंसं हे चिकट वाटतंय, त्यामुळे मी अजून पीठ घेणार आहे। आता पुन्हा मी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे। आता हे या पीठामधलं जेवढं मावेल तेवढं पीठ आता आपल्याला यामध्ये घालायचंय। कारण एकदम पातळ नाही तर थोडंसं घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे। आता इथे तुम्ही बघू शकता या पीठातलं अगदी थोडंसं पीठ उरलेलं आहे। म्हणजे आपल्याला तीन वाटी आणि वरती थोडंसं, म्हणजे साडेतीन वाटी आपल्याला पीठ लागलेलं आहे। आता याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचंय। तेल छान सोळून घ्यायचंय कणकेला। आणि आता आपण ही कणिक आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायची। इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपली कणिक छान अशी मुरली आहे। आता इथे आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत। आपल्याला ज्या साईजमध्ये कडकणे करायचे आहेत त्या साईजमध्ये आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व गोळे तयार करून घेते आणि मग आपण कडकणी करायला घेऊया। इथे मी कडकणी करण्यासाठी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्यातली एक लाटी घ्यायची आहे आणि इथे मी पीठ घेतलेलं आहे। पीठ लावायचंय आणि आता आपण छान अशी पातळ अशी आपल्याला ही कडकणी लाटून घ्यायची। आता तुम्ही पिठाच्या ऐवजी इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता आणि जितकी होईल तितकी पातळ लाटायची आहे। जर का तुम्ही पातळ लाटली तरच ती कडकणी कडक होते आणि खुसखुशीत सुद्धा होते। पण जर का तुम्ही जाड ठेवली तर पुऱ्यासारखी ती फुगायला लागते। मग फुगू नये यासाठी जितकी होईल तितकी आपल्याला पातळ लाटायची। तुम्ही बघू शकता मी इथे किती पातळ लाटलेली आहे। आता एक कडकणी मी तुम्हाला तळून दाखवते। गॅसवरती कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि तुम्ही इथे बघू शकता मी कडकणी तेलामध्ये सोडलेली आहे। आता आपण अगदी हलक्या हाताने ही कडकणी छान अशी तळून घ्यायची। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची, हाय फ्लेमवरती तळून घ्यायची नाही आहे। कारण यामध्ये गूळ आहे आणि पटकन करपू शकते, त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही कडकणी छान अशी तळून घ्यायची।
सुरुवातीला खालची बाजू छान तळून घ्यायची आणि त्यानंतर आता आपण ही पलटून घ्यायची। आता मी दुसऱ्या बाजूनी सुद्धा ही कडकणी छान अशी तळून घेत आहे, तुम्ही बघू शकता। कडकणी ही हाय फ्लेम वरती तळायची नाही, कारण जर का हाय फ्लेम वरती तळली तर ती जास्त लालसर होते, तर यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरतीच ही कडकणी छान अशी तळून घ्यायची। यामध्ये गुळ असल्यामुळे पटकन जळू शकतात। तर आता आपली एक कडकणी तयार झालेली आहे, आता मी ही काढून घेते। सुरुवातीला तुम्हाला ही नरम वाटेल, पण जसजशी ही थंड होईल तसतशी ही कुरकुरीत होते। तर अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा मी कडकणी करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहेत, मस्त झालेले आहेत। आता एवढ्या पिठ्यामध्ये या कडकण्या माझ्या 30 ते 35 कडकण्या तयार झालेल्या आहेत। आता तुम्हाला दाखवते, ह्या कडकण्या जवळून दाखवते, बघा किती छान, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत, एकदम मस्त झालेल्या आहेत। आता यातली एक कडकणी तुम्हाला मी तोडून दाखवते, तर बघा मस्त खुसखुशीत झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।